अहो गुन्हा दाखल झाला म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य असेल ना. कौग आपलं टार्गेट करायचं टार्गेट करायचं. ठाकरे गटात काय फक्त एकटे रवींद्र वायकरच आहेत का? अजून 10-12 आमदार आहेत ना शिल्लक राहिलेले, 15-16 आमदार. मग वायकरांनाच का बरं टार्गेट केलं? टार्गेट कोण करायचं प्रश्न नाही हो. चौकशा होतात, पुरावे पुढे येतात, काही तक्रारी असतात, त्याच्या अनुषंगानं काही ईडीच्या मनात आलं, आज आणि उद्या कोणावर दाखल गुन्हा केला असं होत नाही ना. त्याची अगोदर प्राथमिक माहिती गोळा केली जाते, त्याचे रेकॉर्ड तपासले जातात, त्याचे व्यवहार तपासले जातात, त्याच्याकडची काही आणखीन वेगवेगळ्या सोर्सेसकडनं येणारी माहिती तपासून घेतली जाते. त्याच्यात थोडं जरी तथ्य आढळलं बाबा ठीक आहे ह्याच्यात काहीतरी चुकीचं घडले आणि ती ईडीच्या अखत्यारीमध्ये आहे, ईडीच्या अधिकारामध्ये आहे, तरच ईडी कारवाई करते. उगाच कोणाच्याही मनात आलं म्हणून कोणी कोणावर कारवाई करत नाही. पुढे येईल सगळ्या गोष्टी पुढे येतील. समजा जर काही त्यांना नोटीस गेला असेल किंवा तिने त्याचं उत्तर द्यावं, ईडीचं समाधान झालं ईडी समजून घेईल, ईडीचं नाही समाधान झालं त्यांना पुन्हा चौकशीला बोलवतील. त्यामुळं एवढं अगदी एक नोटीस आली आणि लगेच ठाकरे गटाला टार्गेट कराय केलंय, ठाकरे गटानं त्याच्या आधारे कुठं सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा असं बिलकुल नाही. कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करतो, पोलीस पोलिसांच्या पद्धतीनं काम करतात, त्यालाही काही नियमावली आहे, त्या नियमावलीच्या अधीन राहूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. त्यामुळं असं बिलकुल अशा यंत्रणांमधनं कुणी कुणाला टार्गेट कधीच करत नाही. जरांगे पाटलांच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणतात की त्यांच्या किडनीला आणि लिव्हरला सूज आलं. नाही तर बघा, आम्ही पहिल्यांदा मनापासून माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांचा आभार मानतो की आम्ही सतत त्यांना विनंती करत होतो की तुम्ही औषध उपचार घ्या, वैद्यकीय तपासणी करा, त्यांचं साखळी उपोषण चालू राहू द्या. परंतु ते आमचं कुणाचंही त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. पण काल माननीय मुख्यमंत्री महोदय 2 वेळा दिवसातनं त्यांच्याबरोबर फोनवरनं बोलले. 2 रिटायर्ड हायकोर्ट जज साहेब ते त्या ठिकाणी सगळ्या कायदेशीर बाजू समजून सांगायला तिथं गेले. पहिल्यांदा घडलं हे. काल बघा, आपल्याला काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की रिटायर्ड हायकोर्ट जज असं एखाद्या उपोषण स्थळी जाणं आणि ती सगळी कायदेशीर बाजू सगळी प्रक्रिया समजून सांगणं हे कुठंच घडलं नव्हतं महाराष्ट्रात आजपर्यंत. पण माननीय शिंदे साहेबांनी केवळ जरांगे पाटील साहेबांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांना काळजी आहे, त्यामुळं आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांना ते समजून म्हणजे त्यांनी समजून घेतलं आणि लगोलगच त्यांनी काल उपोषण सोडल्यानंतर ते दवाखान्यात दाखल झालेले आहेत. आता उत्तम उपचार त्यांना कसे मिळतील याच्यासाठीचे आमचे प्रयत्न आहेत. आमचे संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान मामा भुमरे आहेत, आमचे जालन्याचे पालकमंत्री अतुल सावेसाहेब आहेत, हे दोघंही तिथं आहेत. आणि अगदी जर आवश्यकता वाटली, जरांगे पाटील साहेबांची जर त्याला संमती असली, तर मुंबईतल्या सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी करणं, त्यांच्यावरती अत्यंत चांगले उपचार करणं, हे सगळ्या गोष्टी एक आमचा मराठा बांधव, एक आमचा सहकारी म्हणून आमची सगळ्यांची त्याच्या बाबतीत तयारी आहे.